क्वार्टर फाइनल मध्ये प्रवेश केलेला आहे तो म्हणजे प्रज्वल स्पोर्ट्स पायस संघाने। आता मात्र मॅच सुरू होईल ते म्हणजे जांटाचा खारबाव विरुद्ध कालिका माता गाणे। नाणेफेक जिंकून कालिका माता गाणे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। फलंदाजीसाठी जांटाचा खारबाव संघाला आमंत्रित केलेला आहे। सलामीची जोडी मैदानात झाली। थोडासा एक वेगळा निर्णय जांटाचा खारबाव संघाचा, मयूरला जी संधी दिलेली आहे, मागच्या सामन्यामध्ये मयूरला यश मिळालं नव्हतं। असं म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट। मयूर असा एक फलंदाज कुठल्या क्षणी तो आपल्या संघासाठी मोठी खेळी करू शकतो, मोठी धावसंख्या उभी करू शकतो। जांटाचा खारबा विरुद्ध कालिका माता गाणे या दोन संघामधील हा तीन षटकांचा सामना असणार आहे। सलामीची जोडी ही खेळपट्टीवर गेलेली आहे। मयूर आणि राहुल अशी ही जोडी खेळपट्टीवर। तीन षटकाचा सामना असल्यामुळे कुठल्या प्रकारे पॉवर प्ले नसेल, क्षेत्ररक्षण हे विखुरलेलं दिसेल। फक्त तीन क्षेत्ररक्षक हे तटीय सर्कलच्या आतमध्ये सिंगल वाचवण्यासाठी पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक येतोय। पहिला चेंडू फटका खेळलेला आहे, गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा काय इशारा येतोय, चार धावा। पहिल्या चेंडूवर टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला। प्रतीक हायडाम याला मात्र एक चांगला चेंडू, शरीरी बेदी चेंडू बघायला मिळाला, शरीराचा वेध घेतला चेंडूने, कमबॅक करते प्रतीक। प्रतीकने पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली होती, पण ऍक्शन रिप्ले जर बघितले खरं तर क्षेत्ररक्षण खराब झालं होतं पहिला सामना जेव्हा आपण बघितला। प्रतीक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल,
हा चेंडू पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे फलंदाज, पूर्णपणे बीट होतो यष्टी रक्षक, त्यावर एक धावी पूर्ण होते, धाव संख्या होते पाच. तीन षटकांचा हा निर्धारित सामना, तीन षटकामध्ये जर तुम्हाला चांगली धाव संख्या उभी करायची असेल तर किमान तुम्हाला 35 ते 40 धावांवर पोहोचणं गरजेचं आहे. यापूर्वीचा सामना आपण बघितला, 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग प्रजोत्सफुल पायस संघाने यशस्वीरित्या केला होता. धावसंख्या झालेली पाच, पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. तीन षटकांचा हा निर्धारित सामना, निर्धारित मॅच. आता मात्र राहुल सज्ज होईल खेळण्यासाठी. याला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे. देवेश पण मालजीपाडा, त्याचबरोबर सोनिका मालोडी, दोन्ही कॅप्टन किंवा त्या प्रतिनिधी आला असेल तर संपर्क साधायचा आहे. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा व सोनिका मालोडी, पंच काय इशारा करतात पाहूया. पंचाचा नोबॉलचा इशारा आहे, पंच काय इशारा करतात ऑर्गनाइज कमिटी. थर्टी सर्कल मध्ये तीन क्षेत्ररक्षक ठेवणं हे अनिवार्य असणार आहे. तुम्हाला तुम्ही जास्तीत जास्त किती ठेवू शकता, पण तीन ठेवणं, तीन तुम्हाला कमीत कमी ठेवावे लागतील. पंचांचा नोबॉलचा इशारा आलेला आहे. थर्टी सर्कल रेस्ट्रिक्शन, तीन क्षेत्ररक्षक तुम्ही जास्तीत जास्त किती ठेवू शकता, पण तीन तुम्हाला कमीत कमी ठेवावे लागतील. पंचांचा नोबॉलचा फ्रीट असणार आहे एजंटवर, यस फ्रीट असणार आहे. प्रतीक याला पुलचा फटका, पण मात्र झेली सुटे तसंही झेल घेतला असता तरी फ्रीट होती. मात्र धावबाच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. पंच काय इशारा करतात पाहूया. पंच काय इशारा करतात, किती धावा झालेल्या आहेत, चार धावा, चार धावा. यावेळेला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय, चेंडू पडल्यानंतर बाउन्स पण आता उजव्या स्टीच्या बराचसा बाहेर निघून गेला. धावसंख्या झाली 11. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आपण हा दुसऱ्या फेरीतला सामना पाहतोय, तो म्हणजे कालिकमाता गाणी विरुद्ध जाणता राजा खारबाव. यावेळेला मात्र चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल, खाली राहतोय, पडल्यानंतर खाली राहतोय. धावसंख्या स्थिर आहे 11, बिनबाद 11. प्रतीक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला हुकचा फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. चांगली स्थिती आलेली आहे, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 17-17, कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. दुसरं षटक कोण हाताळते पाहूया. आय थिंक स्वप्नील, स्वप्नील येतोय दुसरं षटक घेऊन.
स्वप्नील येतोय दुसरं षटक घेऊन. मागच्या मॅच मध्ये स्वप्नीलने खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते बघायचं आहे. त्याला मात्र फटका खेळायला चांगला टाइम म्हणता येईल आणि मिस टाइम फटका म्हणता येईल. शॉर्ट फायनिंगला चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र संधी मिळते फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 18. या सामन्यामध्ये मात्र एक बघायला मिळते ते म्हणजे मयूर थोडासा संघर्ष करताना दिसतोय. भले पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्यानंतर कुठेही मोठे फटके खेळण्यामध्ये त्याला अपयश आलेलं आहे. आतापर्यंत चार चेंडूचा सामना केला, चार चेंडूमध्ये मयूर यांनी 6 धावा जमवलेल्या आहेत. स्वप्नील क्षेत्ररक्षक थोडासा बदल करतोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता थोडासा वाईट ऑफ लॉन्ग ऑन आणि वाईडिश मिडविकेटच्या पोझिशनला म्हणता येईल. एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, एक लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. यावर मात्र खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आहे. जवळपास जवळपास आपण पाहतोय डाव्या एसटीच्या वरून हा चेंडू निघून गेलेला आहे एसटी रक्षकाच्या हातात. कुठल्या प्रकारे धाव नाहीये, धाव संख्या थांबलेली आहे 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर आहे स्वप्नील. जवळपास 7 ते 8 पावलाच रनअप. याला मात्र फुल्लार लेनचा चेंडू होता, हलकस अपिली केलं होतं, मात्र पंचांना कुठल्या प्रकारे प्रभाव नाही. एक धाव मात्र पळवते, लेगबाईचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या झालेली 19. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल या षटकामध्ये, कारण 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. फक्त दरम्यान याला मात्र खराब चेंडू आहे, बीमार चेंडू आहे. त्यांचा बीमरचा इशारा आलेला आहे, त्यामुळे एक धाव मिळणार आणि फ्री हिट असणार आहे या चेंडूवर. धावसंख्या 20 आणि फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उचलतो मयूर पाहूया. हा चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा, मात्र ह्यानंतर फ्री हिट कंटिन्यू असणार आहे, कारण वाईट टाकून तुम्ही फ्रीट पासून वाचू शकणार नाही. या चिन्हानंतर सुद्धा चेंडूवर फ्रीट असणार आहे. धावसंख्या झाले 21. स्वप्नील यावेळेला मात्र उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली, फायदा उचलता आलेला नाही फ्रीटचा. खरं तर 2 चेंडू जे अवांतर टाकले गेले त्याचा फायदा उचलता आला नाही मयुरियास. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे 21. त्याला फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल लॉंग ऑन सी मारेशीच्या पलीकडे, षटकार. स्वप्नील याला पुन्हा एक दाखवतो फटका, गॅप मधून चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारे ह्याच्या बाहेर चौकार.
31 धावा झाल्या 31. असं वाटतंय की कालिका माझा गाणेसंघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं निशान की आम्ही 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 31 धावा झालेल्या आहेत आणि जांटाचा खारबास संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं आम्ही 40 जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करू. दोघांचं समीकरण असं वाटते सारखंच बघायला मिळणार आहे. अंतिम षटक घेऊन येण्यासाठी आय थिंक अक्षय पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू होता, अतिशय वेगात टाकला होता, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या मात्र थांबलेली अजून 31. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे कारण 2 षटकामध्ये आपण बघितलं 15.50 15.5 सरासरी धावा जमवलेल्या आहेत आणि याचप्रमाणे धावा जमवल्या तर 45+ ही धावसंख्या बघायला मिळेल. अक्षय मार्गस्थ याला मात्र स्लॉग सीप चेंडू जाईल डीप मिड विकेट सी मारेशेच्या बाहेर षटकार. सदोतीस धावा झाल्या आहेत 37. अजूनही या षटकातील 2 चेंडू 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अक्षय पुन्हा एकदा स्लॉग सेफ बॅक टू बॅक दुसरा षटकार. अक्षय मागला ठरतोय. पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे चेंडू जाईल बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. नाईन 49 धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हा असं वाटतं की चौथा षटकार आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 आकडा पार टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. सावन्न धावा झालेले आहेत 55. याला मात्र एक चांगला चेंडू होता, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. 56 धावा झाल्या आणि 57 धावांचं लक्ष असणार आहे. खर तर गाणेसंघाच्या फलंदाज कॅप्टनने सांगितलं होतं 50 थांबण्याचा प्रयत्न करू, त्यांना यश आलं नाही कारण 56 धावा झाल्या आणि 57 धावांचं एक विशाल लक्ष असणार आहे. माझा आवाज जर पोचत असेल अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून पोचत असेल तर देवेस्फोट मालजीबाडा त्याचबरोबर सोनिका मालोडी या दोन्ही संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. देवेस्फोट मालजीबाडा आणि सोनिका मालोडी दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. तर 57 धावांचं लक्ष आहे, एक विशाल लक्ष आहे, धावांचा डोंगर उभा केलेला आहे आणि विशेष म्हणजे सलामीची जोडी ही मात्र नाबाद राहिलेली आहे, हा सुद्धा एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 56 धावांची पार्टनरशिप आणि 57 धावांचं लक्ष जे आहे, लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे होतोय
हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक निशांत पाटील। लाईन आहे कारण स्वप्नीलला जर आपण पाहिला तर सिटी एमर्जिन मधून तो चॅलेंज संघाच्या माध्यमातून जरूर आपण त्याला खेळताना पाहिला होता, तसेच अक्षयला देखील आपण पाहिला होता सिटी एमर्जिंग क्रिकेट खेळताना। एकदम एकंदरीत भिवंडीचा परिसरात आपण विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवर उमेश तरी आहे, एक जबरदस्त खेळाडू खारबाव गावातील। आपण एकंदरीत पाहिलं तर सातत्यानं चांगला परफॉर्मन्स त्यानं देखील दाखवला आहे। राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्वप्नीलसाठी पहिला चेंडू, यावेळेस मात्र पुल केला आहे, शतरक्षक त्या ठिकाणी येतोय झेल घेण्याचा प्रयत्न, आणि यावेळेस पाहिलं तर पहिल्या चेंडूवर स्वप्नीला फलंदाज फेल होतोय। पहिला गडी बाद झाला टीम कालिका माता गाणी संघाचा। सारा पाहुण्याचे आगमन झाले, हेलिकॉप्टरने रेयांसे आले, साऱ्या पाहुण्यांचे आगमन झाले, हेलिकॉप्टरने रेयांसे आले, तर नक्कीच खराब फटका होता। अगदी पहिला तर एलिव्हेशन फारसं झालं नव्हतं या चेंडूवर, चेंडू उंची जास्त लांबी कमी, आणि खूप चांगला झेल कम्प्लीट केलाय, आणि फलंदाज स्वप्नील बाद झाला। एक मोठा हादरा बसलाय टीम श्री कालिका माता गाणी संघाला या मॅच मध्ये। अगदी पहिला तर निकी हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय नक्कीच, परंतु मागच्या मॅचमध्ये निखिलच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु अगदी पहिलं तर निकी या फलंदाजाला पाठवलाय, अक्षयला कुठेतरी थांबवून ठेवलंय। अगदी पहिलं तर 1900 सरासरीने धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी टीम कालिका माता गाणीला। फलंदाज तयार उमेश तरे, यावेळेस पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचत नाही आहे। इथे जर पदताली त्याचा वापर केला असता ना तर नक्की चांगला फटका खेळता आला असता, परंतु जागेवरून खेळलेत, फुटवर्कचा अभाव दिसला या चेंडूवर, आणि अगदी पाहिलं तर खोलवर टप्प्याला चेंडू टाकलाय उमेश तरेनं। खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूची समाप्ती केली आहे, खूप चांगली गोलंदाजी करत असताना उमेश तरे हा गोलंदाज। राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, अगदी पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय, पूर्णपणे भंभेरी उडवली आहे या षटकामध्ये। अगदी पाहिलं तर 57 धावांचा हा मोठा टप्पा ओलांडायचा आहे, आणि अगदी पाहिलं तर कुठेतरी दबाव दिसतोय फलंदाजावर, कारण स्वप्नील पहिल्या चेंडूवर बाद झालाय, त्यानंतर कुठेतरी फलंदाज निखिल स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा उमेश तरे, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव निखिलसाठी। यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा ऑपस्टमच्या बाहेर जाणार चेंडू होता, असं वाटलं होतं की स्ट्रोक लवकर कम्प्लीट केलाय की काय, परंतु ऑपस्टमच्या बाहेर जाणार चेंडू होता, इट्स अ वाईड, एक धाव मिळते, आणि अवांतरच्या स्वरूपात त्या ठिकाणी धावपळ उघडलं जात आहे। पुन्हा एकदा उमेश तरे, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव निखिलसाठी। यावेळेस देखील लवकर स्ट्रोक कम्प्लीट केला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी पाहिलं तर चेंडू उशिराने आला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा अभाव होता याही चेंडूवर। तुम्हाला क्रिकेटमध्ये फुटवर्क करणं खूप महत्त्वाचं असतं, जेव्हा तुमच्या आवाक्यामध्ये चेंडू असतो ना तेव्हा तुम्ही चांगला फटका खेळू शकता, परंतु जेव्हा शरीरापासून चेंडू दूर ठेवतो ना तेव्हा चेंडूच्या रेषेपर्यंत पोचणं तुके खूप महत्त्वाचं असतं, त्यासाठी फुटवर्क व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं, त्यासाठी सातत्याने सराव करावा लागतो मित्रांनो। अगदी पहिलं तर कुठेतरी निखिलच्या बाट तासमध्ये फुटवर्क जाणवला नाही आहे। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळेस पहिला तर हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट आणि शॉट फाईन लेगमध्ये काय जबरदस्त झेल घेतलाय, आणि फलंदाज निखिल बॅक टू द पेव्हिलियन। आगमन झाले, हेलिकॉप्टर नेरेयांसे आले, साऱ्या पाहुण्यांचे आगमन झाले, हेलिकॉप्टर नेरेयांसे आले, आमन गाव जमलाय पटेमध्ये। यावेळेस पाहिलं तर मिस्की हुक शॉट होता, अगदी पाहिलं तर शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक होते, आणि त्याने एका हातामध्ये झेल टिपलाय, खूप चांगला झेल घेतलाय, आणि कुठेतरी निखिल या फलंदाजाचा संघर्ष संपलाय। न्यू बॅटर अक्षय मैदानामध्ये इंटर झालाय। पुन्हा एकदा गोलंदाज उमेश तरे, खूप चांगली गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते उमेशच्या माध्यमातून। राईट आर्म ओव्हर द विकेट नाव, यावेळेस देखील स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, मॅचचा टॉप वेज लागला होता, अगदी पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये शतरक्षक होते, त्यांनी केली आहे चूक, चेंडू ट्रॅव्हल होतोय डी फाईन लेग सीमारेषेच्या जवळ, आणि तत्पूर्वी
दोन धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाज अक्षयनं स्लॉग स्वीपसाठी प्रयत्न केला होता, बॅटचा टॉप पेज लागला होता, अगदी पहिला तर फायनल क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. दोन धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावर. काय चांगलं षटक कंप्लीट केलंय. अगदी पाहिलं तर सुरुवातीला 19 सरासरीनं धावगती गाठायची होती टीम श्री कालिका माता गाणेला, परंतु पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजांना, कारण मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. चेंडू डॉटही टाकलेत आणि विकेटही घेतल्यात आणि खूप लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाले उमेश तरेच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर अजूनही या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता, 12 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे जांतारचा खारबाव संघाचा आजच्या दिवसामध्ये. पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने या संघाने विजय संपादन केला आणि याही मॅचमध्ये वर्चस्व गाजवताना राहुल तरे राईट आर्म ऑफ द विकेटनं कोलवा टप्प्याचा चेंडू होता, फुलर लाईनचा चेंडू होता, क्रिकेटमधील अस्त्र वापरलंय सातत्याने. इथे देखील फलंदाज निखिलला शांत ठेवलाय, खूप चांगला चेंडू टाकला गेलाय, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खारबाव संघ पाहिलं तर फ्रंट फुटला येऊन खेळतोय आता तरी पाहिलं तर, कारण कॉन्फिडन्स खूप जास्त हाय दिसतो या संघाचा. अगदी पाहिलं तर फलंदाजी राहुलनं खूप चांगली केली आहे आणि गोलंदाजीमध्ये दमकवून दाखवत असताना पहिला चेंडू निर्धाव टाकलाय पुन्हा एकदा. यावेळेस फुलटा चेंडू होता, चेंडू हवा तसं बॅटच्या पट्ट्यात येत नाही, या धावाची संधी आहे, पण कुठेतरी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पूर्णपणे मानसिक दबाव जाणवते फलंदाजावर आणि कुठे शारीरिक भाषा जर पाहिली ना तर नकारात्मक दिसते, कारण एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू टाकून झालेत आणि 1 धाव खर्च केले राहुल या गोलंदाजानं. पुन्हा एकदा राहुल अक्षयसाठी. यावेळेस पाहिलं तर अलॉंग द कापेट चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेटमध्ये, शतरक्षक आहेत तिथे, तत्पूर्वी 1 धाव शॉर्ट मिड विकेटला जर पाहिलं तर शतरक्षक त्या ठिकाणी लावलाय आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू वाढवलाय. तत्पूर्वी 1 धाव. एकेरी आणि दुहेरी धाव धावेमध्ये काहीच होणार नाही आहे, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा राहुल तरे राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, उंची जास्त लांबी पाहायची आहे, परंतु शतरक्षक मयूर तरे करतोय चुकी. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 2 झाले ना, या दोन धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 या आकड्यावर. 2 धावा कंप्लीट केल्या, कारण अगदी झेल सोडला मयूर तरेनं आणि तदनंतर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पुन्हा एकदा राहुल तरे राईट आर्म ओव्हर द विकेट न निकीसाठी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय. अगदी पाहिलं तर सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला होता या फलंदाजानं याही चेंडूवर. चेंडूच्या रेषेमध्ये येत नाही आहे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस जर पाहिला तर स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता इथे देखील. पुन्हा एकदा राहुल तरे राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस फटका चांगलाय, परंतु शतरक्षक त्या ठिकाणी. अगदी असं एका क्षणाला वाटला की सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल, परंतु हवा एकंदरीत पाहिले तर हवेच्या विरुद्ध हा फटका खेळला होता आणि मयूर तरे आता मात्र चुकी करत नाही आहे आणि फलंदाज निकी बॅक टू द पहिल्या. इथे मात्र विकेट गेली आहे, निकी हा फलंदाज बाद झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राहुल तरेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये उमेशनं खूप चांगली गोलंदाजी केली, त्याने देखील खूप जास्त इम्प्रेस केला, प्रभावित केलं आणि याही षटकामध्ये राहुल तरे आग ओकणारी गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस पाहिलं तर गोलंदाजाचं केलं कौतुक आणि लगेचच त्यानं बीमर चेंडू टाकलाय आणि चेंडू मात्र गेलाय 4 धावांसाठी. सुरेख फटका फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. कुमारच्या बॅटमधून आलाय. अगदी पहिला तर शरीरभेदी चेंडू टाकला होता, बीमर चेंडू टाकला आणि 95 नो बॉल घोषित केलाय. एकंदरीत 5 धावा मिळतील या चेंडूवर. या 5 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल 12 या आकड्यावर. यावेळेस पहिला तर पुन्हा एकदा हुकचा फटका खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेलक रिजनमध्ये. शतरक्षक आहे, त्यांनी चेंडू फेकलाय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय
जाणता राजा खारभाव संघाने या मॅच मध्ये आणि कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाजांचा, कारण मोठे फटके मारण्याची संधी देत नाही हा गोलंदाज. इथे देखील भन्नाट वेग होता, भन्नाट वेग होता. अगदी पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय आणि कुठेतरी फलंदाजाला या ठिकाणी बीट करतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय राहुल तरेनं. राहुल तरे पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट न. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर अफलातून फटका आणि चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी षटकार. आणि एकंदरीत पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चरणच्या माध्यमातून देखील. अगदी एक षटकार आला परंतु तदनंतर जर पाहिलं तर एक धाव अंकित केली गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 या आकड्यावर. खराब कामगिरी पाहायला मिळते कालिका माता गाणे संघाची या मॅचमध्ये. पुन्हा एकदा चरण गतीमध्ये परिवर्तन केलं, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. आउट कटर पाहायला मिळाला यावेळेस. अगदी पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी, मध्ये मध्ये गतीमध्ये परिवर्तन आणि एकंदरीत पाहिलं तर भन्नाट वेग देखील धारण करतो या गोलंदाज. व्हेरिएशन पाहायला मिळतंय. यावेळेस पाहिलं तर त्रिफलाचित फलंदाज बाद आणि अशा तऱ्हेनं जाणता राजा खारभाव संघ विजय संपादन करतोय. कॉंग्रेच्युलेशन जाणता राजा खारभाव संघ आणि हार्ड लक कालिका माता गाणे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली राहुल तरे, कारण खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगली गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी केली आहे. राहुल तरे या ठिकाणी आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि जाणताराचा संघाचा कर्णधार आणि प्रज्योत स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस केला.